मराठा आरक्षणाच्या लढाईचा दुसरा टप्पा सुरू आहे. मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि हा दुसरा टप्पा आहे त्यांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्याच्या. अगदी पहाटेपासून दिवस सुरू होतो आहे, रात्री उशिरापर्यंत सभा सुरू असतात. मनोज जरांगे पाटील आत्ता आपल्यासोबत आहे. दादा, दुसरा टप्पा सुरू आहे आरक्षणाच्या लढाईचा हा सगळा. तुम्ही गावोगावी जात आहात, लोकांना भेटतायत, कसा, किती वाजता दिवस सुरू होतो आहे, दिवसभरात किती सभा होतात, भाषणं होतात, रात्री किंवा पहाटे किती वाजतात सगळं? हा तिसरा टप्पा आहे समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्यांना जी शांततेचं आपण गावागावात जाऊन आवाहन करतो. सकाळी 7 सुरुवात होती, काही वेळेस 8 पण होती, पण 8:30 आतच शक्यतो सुरुवात होती. असं हे दर दिवस चालू आहे. रात्रीचे 8:43 डेली वाजतात हे मात्र खरं आहे की समाज रस्त्यावरती आहे. समाज सध्या काय सगळ्यामध्ये एक उत्साह निर्माण झाला आहे की सगळ्यांना वाटतं आहे आपल्या लेकराला आता आरक्षण मिळणार आहे. आपण कुठं गेलं नाही पाहिजे, पण या कार्यक्रमासाठी मात्र गेलं पाहिजे. कारण जिथं कार्यक्रम ठेवला आहे तिथं मराठा समाज ताकदीनं जमायला लागला आहे. फक्त त्यांना ठिकाण माहीत झालं की मराठा निघाला, मग तो नोकरदार वर्ग असू द्या, व्यावसायिक असू द्या, किंवा तो सामान्य शेतमजूर असू द्या, किंवा शेतकरी असू द्या, अखंड महाराष्ट्रातले मराठे किंवा ज्या ठिकाणी कार्यक्रम त्या ठिकाणी सगळे कामं सोडून त्या दिवशी दिवट्यासुद्धा सोडायला लागले नोकरदार वर्ग. पण हा सगळं सुरू असताना दिनक्रम कसा आहे? कारण तुम्ही मगा थोड्या वेळापूर्वी सभेमध्ये म्हटला होता की खरं तर 2 विश्रांतीचा सल्ला दिलेला होता, तरी तुम्ही फिरतायत, मग जेवण असतील, औषधं, तुमची तब्येत पण साथ देत नाही असं तुम्ही म्हणाला होता. नाही, आता हे कसं राहतं की एक समाजाचा विजयाचा दिवस जवळ आला आहे, विजयाचा दिवस जवळ आला आहे, त्याच्यामुळं आपण समाजाला वेळ दिला पाहिजे. डॉक्टरने सांगितले हे खरं आहे, पण यावेळी जर आपण थांबलोत, समाज संपाचं काम संपलं, समाजातील याकडे आपण वाटलंच केलं म्हणून समजायचं. पण तब्येत ठीक नाही आहे, मग साधारणतः काय या सगळ्या प्रवासामध्ये जेवण किंवा कसं सगळं मॅनेज? जेवणाची तर पाहिजे तिची करू नका. सकाळी एखाद दिवस लवकरच मिळतं, एखाद दिवस तर 5-6 असं वाजायचं. मग रस्त्यानंच काय पण खायचं, पुढं मुगदा खाय, हे खाय, ते खाय, खायचं पेरू खाय, असं काही खाल्लं की निघाले संध्याकाळी डायरेक्ट. भाषणं करताना सुद्धा ताकद लागते खरं तर बोलायला. तुमची भाषणं अगदी तास तासभर भाषणं करतात तुम्ही, ताकद ती ऊर्जा मग अशा सगळ्या दिनक्रमामुळे कशी? एकदा जनता दिसली मराठी एकवटलेली, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय घोष जनतेतून झाला की आपण ताईट झालोत म्हणून समजायचं. हे म्हणजे काय गप्पा नाही, भाषण नाही, बोलायचं म्हणून बोलायचं नाही असं नाही, हे खरं आहे. पोटात काही नसलं आज असं रोजच होते, एका दिवशी मिळतं नाकारत बिने, पण एका दिवशी सकाळी जर हुकलं मग मात्र एकदा जनतेत गेलं की मग भरोसाच नाही, दिवसभर नाही, मग सांगूच शकत नाही. आणि सगळ्यांना माहिती आहे एकदा गाडी उभा करीत नाही एकदा सुरू केलं, कारण मग प्रत्येक 2-3 झालं गाव येते, 2-3 झालं गाव येते, जेवायचा विषयच येऊन जात नाही. उपवास घडतो या सगळ्या? हो, प्रचंड प्रचंड. संध्याकाळी जेवायला मिळतं पण खूप उशिरा, 3 नंतर पाठव किंवा 4-5 वाजता, असं डेलीच व्हायला लागलंय. जिथे जात आहे तिथे प्रचंड गर्दी होती आहे, अगदी सगळे रेकॉर्ड सभेचे बघायला मिळतात. हा, मग मी आता ते सांगितलं की खूप वर्षापासूनच्या अडीअडचणी पोहराली येत होत्या, प्रत्येकाला सहन होत नव्हतं, कोणाला वाटत नाही का आपलं लेकरू मोठं हो, असा माणूस माणूस नाही की त्याला वाटत नाही की समा आपलं लेकरू मोठं हो, त्याला आरक्षण मिळावं. सगळ्यांना अशा लागल्या आता मात्र आरक्षण मिळणार आहे, आपण ही लढाईत आता सहभागी होऊ, आपण साथ देऊ, असं प्रत्येक मराठ्यांना वाटते. कारण इथं मी समाजाच्या लेकरासाठी लढतो. 24 अल्टिमेटम जो आहे तो दिलेला आहे, आपण काय वाटतंय 24 सरकार या सगळ्या बाबतीमध्ये निर्णय घेईल? 100%. कारण वेळ आम्ही दिलाच नाही सरकारने, आमच्याकडून घेतला 24 वेळ आम्ही दिलेलाच नाही सरकारला, सरकारनेच आमच्याकडून वेळ घेतला आहे, त्यामुळं ते त्यांना द्यावं लागणार आहे. 100% खात्री आहे पण आम्हाला देणार सरकार, मुख्यमंत्री साहेब 100% असणार. पण 24 झालं नाही तर पुढची दिशा काय? मग लय जड जाईल त्यांना, आम्ही आणखीन ठरवली नाही पण जड जाईल मग त्यांना. मुंबई सुद्धा जाण्याचा आपण या आधी बोलला होता की मुंबईत दड खूप. नाही, मुंबईत बोललो परंतु आमचं तसं आणखीन ठरलं नाही, पण आम्ही ठरवलंही नाही, पण का जाऊ नये? म्हणजे आम्ही मुंबई बघायची नाही का? आम्हाला हाऊस नाही का मुंबई बघायची? लोक सगळे जुन्या मुंबई बघायला जायचे,
आम्ही गोरगरीब खाऊ जायचं मुंबई बघायला. इतके क्लिष्ट अटी आहे, त्याच्यामध्ये नोंदी पण आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आढळत आहेत. काय एकूण हे सगळं बघून वाटतं की लवकरात लवकर आता प्रश्न सुटेल आरक्षणाचा? नोंदी मिळाल्यात आमच्या, त्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम नाही राहिला. आता आम्हाला कसलाच प्रॉब्लेम नाही राहिला. 50% आतमध्ये मराठा समाज गेला सुद्धा. 24 डिसेंबर सुवर्ण दिन ठरेल असं वाटतं आरक्षणाचं? 100% ठरणार आणि आम्ही ते मिळवणार आहे. कसं सरकार देत नाही ते आम्ही बघणार, कारण आम्ही असलो आहोत. त्यामुळं असून देत नाहीत म्हणजे काय, असून देत नाहीत म्हणजे काय, ही कोणची भाषा? कायदा तुम्ही पायदळी तोडवायला, मग कायदाच सांगतो ना. एकूणच ओबीसी नेत्यांनी पण मधल्या काळात बरीच टीका केलेली होती. एकूणच ओबीसी नेत्यांनी पण मधल्या काळात ओबीसी नेत्यांनी मधल्या काळात बरीच टीका ओबीसी नेत्यांनीही मधल्या काळात बरीच टीका या सगळ्या आरक्षणाच्या विषयावर केली. त्यांना कामात नाही काय, आता त्यांना तेवढंच काम आहे आता, आणि पहिल्यापासून त्यांचं तसलंच होतं. विचारच चांगले नव्हते, विषारी विचार. एखाद्याचा गोरगरिबांचा लेकरासाठी विषारी विचार वाटलं कसं होईल मराठ्यांचं नेत्यांचं विचार? आणि मराठ्यांच्या घराघरातल्या लेकरांचं आम्ही वाटलं नाही होतं. आरक्षणच घेणार, कसे देत नाहीत आम्ही बघतो. किती विरोध करू द्याव, आम्ही एवढे लेचे पेचे नाहीत. फक्त आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची आणि ही जबाबदारी पार पाडायची. त्यांना किती स्वप्न बघू द्या, मराठ्याचं वाटलं हवं म्हणा, होत नाही आता. आता होत नाही. आपण पाहतोय की गावागावामध्ये अशा पद्धतीने प्रचंड स्वागत जे आहे ते जरांगे पाटील यांचं होत आहे. अगदी फटाक्यांची आतषबाजी असेल, फुलांची उधळण करून गावागावामध्ये स्वागत होतो आहे. दररोज साधारणतः सकाळी 7 वाजेच्या आसपास त्यांचा दिवस सुरू होतो. संपूर्ण दिवसामध्ये अनेक ठिकाणी स्वागत होतं, भाषणं होतात, सभा होतात, आणि मग रात्री उशिरापर्यंत देखील सभा सुरू असते, भाषणं सुरू असतात, आणि जवळपास पहाटे 3-3:30 वाजता त्यांचा दिवस संपतो. मग काही तास झोपून पुन्हा पुढच्या प्रवासाला ते निघतात. अशा पद्धतीने त्यांचा हा रोजचा सगळा प्रवास आणि दिनक्रम सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई जी आहे ती सुरू त्यांनी केलेली होती, आणि त्यासाठीच अगदी डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिलेला असताना देखील ते आपल्या जीवाची पर्वा न करता अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून मराठा बांधवांची एकजूट करण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांच्याकडून केला जातो आहे. कॅमेरामन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.